नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचे जे की टेट परीक्षेला विचारलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत, त्यापुढील प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. उषाकाल या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता ते लिहा. आपल्याला उत्तरे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत. चार पर्याय दिलेले आहेत. रात्रीची वेळ, पहाटेपूर्वीची वेळ, दुपारची वेळ किंवा संध्याकाळची वेळ. उषाकाल या शब्दासाठी आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक प, म्हणजे पहाटेपूर्वीची वेळ हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. वारुळात कोण राहते? उंदीर, भुंगा, मुंग्या किंवा मधमाशी. अतिशय सोपे असे प्रश्न 2017 साली विचारलेले होते. मराठीचे अतिशय सोपे असे प्रश्न. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मुंग्या वारुळात राहतात. म्हणजे योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. पित्त खवळणे म्हणजे शरण जाणे, आजारी पडणे, खूप रागवणे किंवा उलट्या होणे. काय असेल याचं योग्य उत्तर? पित्त खवळणे. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे खूप रागवणे, म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेतला नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गारार्थी वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे किंवा नकारार्थी वाक्य आहे. का वाक्य काय? वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेतला नाहीये म्हणजे कोणतं वाक्य असेल? याचं उत्तर सर्वांनाच माहीत असेल. काय असेल याचं योग्य उत्तर? तर हे वाक्य कसं आहे? नकारार्थी वाक्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. खालील जोडीमधील चुकीची जोडी कोणती आहे? नपुसकलिंग भाटी, पुल्लिंग पोपट, स्त्रीलिंग खिडकी किंवा नपुसकलिंग काय? फूल. चुकीची जोडी आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर आहे नपुसकलिंग भाटी, म्हणजे पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर आहे. ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न. कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. वण, सोने, मुलगी किंवा पान. कांचन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द काय? सोने, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. मंजूळ या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. कठोर, गीत, कर्कश किंवा सुंदर. मंजूळ विरुद्धार्थी सांगायचा आपल्याला. तर काय? मंजूळचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कर्कश, म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता? अरी, रिपू, शत्रू किंवा दोस्त. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. विरुद्धार्थी नसलेला म्हणजे काय? समानार्थी पाहिजे. तर कोणता आहे? दोस्त हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता? अलंकारिक नसलेला असं सांगितलंय. उतार, वामन, अवतार, गोकुळ, वाहती गंगा. काय असेल याचं योग्य उत्तर? अलंकारिक नसलेला शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक अ म्हणजे उदार हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. अभिमान या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द कोणता? मान, दुराभिमान, अभिमान किंवा स्वाभिमान. उलट अर्थाचा शब्द आपल्याला सांगायचा आहे अभिमानचा. दुराभिमान म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न. समानार्थी शब्दाच्या चुकीची जोडी कोणती आहे ते लिहायचे आपल्याला.
घृणा तिरस्कार जहाल मवाळ मोक्ष मुक्ती किंवा घोर काळजी. समानार्थी शब्दाच्या चुकीची जोडी कोणती ते लिहायचं आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे मोक्ष मुक्ती ही चुकीची जोडी आहे म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. समा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. परवा काळजी चिंता किंवा द्वेष समानार्थी नसलेला म्हणजे कसा असेल विरुद्धार्थी काय असेल याचं योग्य उत्तर. काय तमा म्हणजे काय द्वेष. तमा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे द्वेष आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील शब्द समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा. फळांचा कट्टा उपकरणाचा संच वेलींची वृंद किंवा मुंग्याची रा. समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी कोणती ते आपल्याला सांगायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर. काय फळांचा गट्टा आहे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न कोणते सांगा. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा महापुरुष युगपुरुष मूळ पुरुष किंवा कोणीही नाहीये. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा कोण तर याचं योग्य उत्तर काय युगपुरुष म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. विसंगत शब्द कोणता आहे ते ओळखा. स्मारक लेकरू पक्षी किंवा बछडा. विसंगत शब्द आपल्याला ओळखायचे. तर विसंगत शब्द आहे क पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे आपलं योग्य उत्तर काय पक्षी हा विसंगत शब्द आहे. आपल्या मित्रास पत्र लिहिताना पत्राच्या शेवटी काय लिहाल. तुझा विश्वासू आपला विश्वासू तुझा आज्ञाधारक किंवा तुझा मित्र. आपल्याला मित्राला पत्र लिहायचंय काय लिहिणार तर याचं योग्य उत्तर आहे तुझा मित्र म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. मोठा या शब्दाची जात ओळखा. जात ओळखायचे विशेष नाम आहे का नाम आहे का सर्वनाम आहे किंवा क्रियापद आहे. मोठा या शब्दाची जात सांगायचे काय आहे. विशेषण आहे हे म्हणजे पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पुढील वाक्यामध्ये कोणता वाक्यप्रचार उपयोगी पडेल. अखेर मी केलेल्या सर्व प्रयत्नावर चंगळ होणे पाणी पडणे मोल होणे किंवा आकाश कोसळणे. अखेर मी केलेल्या सर्व प्रयत्नावर काय कळले पाणी पडले म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. अनेक वचन असणारा शब्द कोणता ते लिहा. पायरी चिमणी खिडकी किंवा सवयी. अनेक वचन असणारा शब्द कोणता ते लिहा. तर याचं योग्य उत्तर आहे सवयी म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द लिहा. हिंसा अहिंसा हिंसक अक्षय किंवा अज्ञात. अहिंसा हिंसक अक्षय किंवा अज्ञात काय असेल याचं योग्य उत्तर. अहिंसा हे याचं योग्य उत्तर आहे. हिंसा अहिंसा विरोधार्थी शब्द. पुढील प्रश्न खालील वाक्यामधील भूतकाळी वाक्य कोणते आहे ते लिहा. सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य पूर्वेला उगवला सूर्य पूर्वेला उगवत आहे किंवा सूर्य पूर्वेला उगवेल. भूतकाळी वाक्य लिहायचे आपल्याला. काय असेल याचं योग्य उत्तर. पर्यायावरून आपल्याला उत्तर द्यायचं आहे.
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवला हे काय भूतकाळी वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झामची आमची ऑनलाईन बॅच सुरू आहे. गणित, भूमिती व बुद्धिमत्ता बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत आम्ही घेणार आहोत. 100% यशस्वी होण्याची हमी आहे. तर आमचं संपर्क क्रमांक आहे इथे 96 65 48 40 48 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही आमचे ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे तो. गोठ्यात कोण राहत नाही, गाय, म्हैस, बैल किंवा वाघ, काय असेल गोठ्यात कोण राहत नाही हा प्रश्न दिलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत आहे वाघ म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. दिलेल्या या चिन्हांना काय म्हणतात, दोन चिन्ह दिलेली आहेत इथं, या चिन्हाला काय म्हटलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह किंवा स्वल्पविराम, काय असेल याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे अवतरण चिन्ह हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. आत्तापर्यंत अनेक अवघड कामे मी केली आहेत, त्या मानाने हे काम म्हणजे डॅश डॅश आहे. या वाक्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे तो आपल्याला ओळखायचे. हाताचा मळ आहे, वेद लागणे आहे, हत्तीच्या पायाने जाणे आहे किंवा डोक्यावरचे खांद्यावर घेणे आहे. आपण पुन्हा एकदा वाक्य पाहूया. आत्तापर्यंत अनेक अवघड कामे मी केली आहेत, त्या मानाने हे काम म्हणजे काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे हाताचा मळ आहे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. आठवड्यातून प्रसिद्ध होणारे काय आहे, मासिक, साप्ताहिक, दैनिक किंवा पाक्षिक. आठवड्यातून प्रसिद्ध होणारे काय असेल सांगायचं आहे आपल्याला. तर आपल्याला माहीतच आहे आठवड्यातून काय प्रसिद्ध होते, तर साप्ताहिक, पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. विमानांच्या समूहाला काय म्हणतात, तांडा, रांगा, ओळ किंवा ताफा. विमानांच्या समूहाला काय म्हणतात. तर याचं योग्य उत्तर काय, ताफा, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. योग्य जोडी ओळखा, कोंबडीचे गरटे, पोपटाची बीळ, घोड्याचा तबेला, वाघाचा गोठा. योग्य जोडी आपल्याला ओळखायचे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजे घोड्याचा तबेला हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, वासरू, विजयावाड, आजीचे घड्याळ, प्रकयात्रे, पाऊस, शांता शेळके, खार, मका, कारखानीस. काय चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. तर चुकीची जोडी आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक, वासरू, विजयावाड. हे वासरू या ह्याचे लेखक नाही आहेत. पुढचा प्रश्न. हातात शस्त्र धरणार नाही असा पण श्रीकृष्णाने केला होता, पण आधोरेखित शब्दाचा अर्थ काय होतो ते सांगा. पणचा काय अर्थ होतो आपल्याला सांगायचं आहे. विचार, अर्थ, प्रतिज्ञा किंवा परंतु, पणचा काय अर्थ होतो. पणचा अर्थ होतो प्रतिज्ञा, म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. तू किती जिलब्या खाल्ल्यास या वाक्यातील सर्वनामे कोणते. किती जिलब्या खाल्ल्यास किंवा तू, सर्वनाम ओळखायचं आहे आपल्याला. तर काय असेल याचं योग्य उत्तर, तू हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. बागेत पक्षी उडत होते या वाक्यातील उद्देश कोणते आहे. पक्षी आहे, बागेत आहे, उडत आहे किंवा बागेत पक्षी आहे, काय असेल योग्य उत्तर. काय आहे याचं योग्य उत्तर, पक्षी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. बागेतील फुलांतून मधमाशा पाखरे फुलपाखरे मध गोळा करत आहेत. वरील वाक्यातील नको असलेला शब्द काढून टाका. मधमाशा, पाखरे, फुलपाखरे किंवा मध.
तर काय असेल याचं योग्य उत्तर? पाखरी, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकवी या नावाने कविता करणारे कोण आहेत? आत्माराम रावजी देशपांडे, मुरलीधर नारायण गुप्ते, त्र्यंबक बापूजी ठोंबरे किंवा प्रल्हाद केशव अत्रे. तर याचं योग्य उत्तर आहे बापूजी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आकाशात काळे ढग दिसताच मोर नाचू लागतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? काळे या शब्दाची जात आपल्याला सांगायचे. सर्वनाम, नाम, विशेषण किंवा क्रियापद. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक म्हणजे विशेषण हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दापैकी समूह दर्शक नसलेला शब्द कोणता? जुडगा, गुच्छ, रास किंवा ओळ. समूह दर्शक नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आधी सर्वप्रथम काय करायचं आहे, योग्य प्रकारे प्रश्न वाचून घ्यायचं आहे. घाईघाईमध्ये आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणजे समूह दर्शक नसलेला शब्द आपल्याला ओळखायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? प्रश्न सोपे असतात पण परीक्षेमध्ये खूप घाई असल्यामुळे आपण उत्तर चुकीचं लिहित असतो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजे ओळ हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आगमन या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. कोणाचा? आगमनचा. काय असेल याचं योग्य उत्तर? निर्गमन, एकचित, एकमान किंवा विवंचना. तर याचं योग्य उत्तर आहे आगमनचा विरुद्धार्थी शब्द काय? निरगमन हे याचं योग्य उत्तर आहे. दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. मसाले भात, अव्ययीभाव समास, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, द्वंद्व समास किंवा कर्मधारय समास. समास ओळखायचा आहे. मसाले भातचा कोणता समास आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गावातून किंवा शेतातून जाणारी वाट काय म्हणतात? त्या वाटेला ग्रामपथ, मार्गिका, पाणंद किंवा शेतरस्ता. काय असेल याचं योग्य उत्तर? त्याला काय म्हणतात? पांदण असं म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ज्या सांकेतिक खुणाने आपण लेखन करतो त्यास डॅश डॅश म्हणतात. भाषा, व्याकरण, लेखन किंवा लिपी. सांकेतिक खुणाने आपण लेखन करतो त्यास काय म्हणतात? तर त्यास लिपी असे म्हणतात. ज्या सांकेतिक खुणाने आपण लेखन करतो त्यास काय म्हणतात? लिपी. म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. दैववादी म्हणजे डॅश डॅश होय. दैवाशी वाद घालणारा, दैवावर हवाला ठेवून राहणारा, देवाची भक्ती करणारा किंवा देवाला पूज्य मानणारा. दैववादी अर्थ सांगायचे. दैववादी कशाला म्हणलं जातं? तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक ब, म्हणजे दैवावर हवाला ठेवून राहणारा. म्हणजे कसा आहे तो? दैववादी आहे. पागा म्हणजे काय? घोड्यांना ठेवण्याची जागा, गायीला ठेवण्याची जागा, खेळाची जागा किंवा युद्धभूमी. पागा. घोड्याला ठेवण्याची जागा याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच असेल. त्यालाच काय म्हणतात? पागा असं म्हणतात. पुढचा प्रश्न. दोन स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणाऱ्या स्वरांना डायडॅश म्हणतात. सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर किंवा दीर्घ स्वर. दोन स्वर एकत्र आल्यानंतर काय म्हणतात? संयुक्त स्वर हे याचं योग्य उत्तर आहे.
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्या डॅश असे म्हणतात. दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम किंवा आत्मवाचक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता ज्या सर्वनामांचा उपयोग होतात त्यांना काय म्हणतात? दाखवतो म्हणजे काय? दर्शक सर्वनाम हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ, दर्शक म्हणजे काय? दाखवणे. दर्शक सर्वनाम हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी बरोबर जोडी कोणती आहे? आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. चार पर्याय दिलेले आहेत, पाहूया आपण. प्रेरणा देणारा प्रेषक, कमी वेळ टिकणारा क्षणभंगूर, सहा तोंडे असणारा षटकोणी आणि संकटे दूर करणारा विघ्न संतोषी. योग्य उत्तर आपल्याला निवडायचे काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजे कमी वेळ टिकणारा म्हणजेच कसं आहे? क्षणभंगूर, थोड्या काळाकरता. पुढचा प्रश्न, वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात? पिल्लावर एक प्रश्न विचारला जातो, हमखास एक प्रश्न असतो, त्याची पूर्ण माहिती मिळून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पाडस, शिंगरू, छावा किंवा बछडा. काय म्हणतात वाघिणीच्या पिल्ल्याला? तर वाघिणीच्या पिल्ल्याला छावा असं म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. वाणी या शब्दाचे दोन अचूक अर्थ आहेत, ते कोणते ते सांगा. दुकानदार भाषा, शरीराचा भाग आकाशवाणी, टेलिफोन भाषा किंवा उद्गार सरपटणारा किडा. दोन अचूक अर्थ आपल्याला सांगायचं आहे वाणी या शब्दांचे. तर याचं योग्य उत्तर आहे उद्गार किंवा सरपटणारा किडा. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर, ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मी घरभर चष्मा शोधला पण सापडला माझ्याच डोक्यावर, म्हणतात ना काखेत कळसाणी गावाला वळसा. एकनाधड भाराभर चिंद्या, पुराणातील वांगी पुराणात, दिव्याखाली अंधार. योग्य म्हण इथं कोणती लागू होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय म्हणतात मग? मी घरभर चष्मा शोधला पण सापडला माझ्याच डोक्यावर, म्हणतात ना काय काखेत कळसाणी गावाला वळसा. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समुद्राची पूजा कोणत्या पौर्णिमेला करतात? वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. समुद्राची पूजा कोणत्या पौर्णिमेला करतात याचं योग्य उत्तर लिहायचंय. तर याचं योग्य उत्तर आहे नारळी पौर्णिमा. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. मणी नाही भाव देवा मला पाव, अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता आहे? भाव या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. कोणता दिला इथं? मतीचा अर्थ कोणता दिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भक्ती. म्हणजे पर्याय क्रमांक ड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील आणि शेवटचा प्रश्न पाहूया, योग्य मायण्याचा वापर न केलेली जोडी कोणती आहे? शिक्षक, माननीय गुरुवर्य, आई सौ, काका तीर्थ स्वरूप, मित्र प्रिय मित्र. योग्य मायण्याचा वापर न केलेली आपल्याला जोडी ओळखायचं आहे. तर आईला आपण सौ लावू शकतो का? नाही आहे, ही म्हणजे ही चुकीची जोडी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी तुम्हाला माहिती मिळून जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.